नाशिकमध्ये महापौर निवडणुकीसाठी हालचालींना आता चांगलाच वेग आलेला आहे. आघाडीच्या नगरसेवकांची सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक सुरू आहे. मनसेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा या बैठकीमध्ये सुरू आहे. मनसेला पाठिंबा कसा द्यायचा की नाही याबाबत ही चर्चा आता बैठकीमध्ये सुरू आहे. आघाडीच्या नगरसेवकांची सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसोबत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकहून आपल्या बरोबर आहेत. योगेश, सांगाल काय नेमक्या नाशिकमध्ये सध्या हालचाली सुरू आहेत? नाशिकमध्ये महापौर पदासाठी आता आघाडीची बैठक सुरू झालेली आहे. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते आहे. काँग्रेसचे नेते पदाधिकारी भुजबळांच्या बैठकीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी नेमका रणनीती कशी असावी, आघाडी कशा पद्धतीनं महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये ऍक्ट करेल याविषयीची चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला मनसे राष्ट्रवादी ही मनसे बरोबर जाईल अशी शक्यता आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर ते होऊ शकतं. मात्र त्यामध्ये काँग्रेसनंही आता आमची आपला पाठिंबा हा राष्ट्रवादी सोबत ठेवल्यामुळे राष्ट्रवादीची पण अडचण झालेली आहे. पण एकूणच आघाडी सोबत राहून कुठलंही काम केलं जाईल अशी शाश्वती जी आहे ती भुजबळांनी दिलेली आहे आणि आता याबाबत निर्णय तासाभरात होऊ शकेल. धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीबद्दल आणि अपडेट्स तुमच्याकडून याबाबतच्या वेळोवेळी जाणून घेत राहू. योगेश खरे यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. नाशिकमध्ये आता या वेगवान हालचाली घडतात. मनसेसोबत जायचं की नाही याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे. NCPची अतिशय महत्त्वाची भूमिका आता NCP बजावते आणि त्यासाठी नाशिक महापौर निवडणुकीसाठी आघाडीची अशा प्रकारे खलबतं सध्या सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.